There are lot many ways to go to the Peb Fort. I don't know which we are using. We are in the dense forest right now. I'm
So it's Vikatgad. Commonly known as Peb Killa. After British, say that Peb Killa. Okay. And before Peb. Peb means Sata stock. Okay. शिवाजी ने जब सूरत टूटा तब सब जो लाके यहाँ रखा आरमार में कान्होजी अंग्रे और नेताजी पालकर यहाँ थे आरमार के प्रमुख अच्छा नौदल के उन्होंने सब यहाँ रखे रखा तो ये एक फक्त गुफा है मुझे फक्त स्टॉक ठेवा मुझे तला पेव मंडल अच्छा ब्रिटिश ने पेव करूं पेव करूं ना अच्छा अरे तेचा उधर चीज संस्कृति बिगड़ी जाए तेचा उधर बौद्ध भिक्षु बने त्या बौद्ध भिक्षु गणी एक खोदायला सुरुवात की हे खोदायला लागले पण इथले स्थानिक लोक आणि या लोकांनी भिक्षुक आहे म्हणल्यावर लुटायला सुरुवात केली अच्छा त्यामुळे निघून गेले इथून गेले ते सिद्धगड पेठ किल्ला मुंबई आहे कर्जतजवळ तिथं गेले तिथं काही लेणी खुंपली पण तिथे त्रास झाला पण ती भीमाशंकरला गेली तिथून कारला केलं मळवली लोहोर सोहाव असं ते खोदत खोदत अजिंठा पण हा इथला इतिहास त्याच्या अगोदर इथं रावणाच्या काळात रामाच्या काळात रावण इथं गेला रावण हा त्याच्या आईला आत्मलिंग मिळालं ना बसण्यासाठी शंकराने देऊन टाकलं तो रावण इथं चालला का तो रावण इथं जातोय म्हणल्यानंतर देवांना प्रश्न पडला की हा आत्मलिंग घेऊन चालला आता कसं व्हायचं मग त्यांनी गणपतीला आवाहन केलं गणपती म्हणलं मला अवतार घ्यायला लागेल मग सहावा अवतार घेतला तसं नाव विकट अच्छा म्हणजे गणपतीचा सहावा अवतारचं नाव विकट आहे अच्छा मग ते विकट तो इकडनं आला तुला इथं उंदराची नाकिण हे नाकिण म्हणतात इथं उंदीर त्याच्या नाकिण नस जी आहे म्हणजे व्यसन ती तुटली ती तुटल्यावर तो पडला पडल्यावर चंद्र होता चंद्र हसला म्हणजे याला चंदेरी नाव गडाला अच्छा म्हणून ह्याला चंदेरी हा चंदेरी गड आहे लेफ्ट साइडला चंदेरी अच्छा तो जे टोक दिसत हो तो चंदेरी हा नाकिण हा नाकिण याच्यात व्यसन तुटली अच्छा आणि मग तो पडल्यानंतर त्याची मुकुट पडला गणपती तो हा मुकुट गाडीश समोर तर हा आहे तो मुकुट तो गाडीश्वर आणि मग त्याच्या खांद्यावर रिद्धी सिद्धी होत्या त्या दोन्ही अच्छा हा त्याला रिद्धी सिद्धी इथं पेबी नवीचं देवीचं मंदिर आहे अच्छा इथं त्याच्या आजूबाजूला त्याच्या हातात फरस स्पर्श होता तो पडला म्हणून फरसवाडी गाव पडलं अच्छा हा बरोबर जिथून आपण येतो दोधाने गाव पडलं अच्छा कांबळं होतं म्हणून कोंबळवाडी पडलं तुम्ही आलात हो आणि हा आनंद झाला चंद्राला गणपती पडला म्हणून आनंदवाडी आनंदवाडी Thank you, Aka. Flow like water, so I'm going mainstream. Yeah. One by one. जो रहा है भाई So we are at the top of the Vikatgad or Peb Fort or you can say Prati Girnar
Actually, we haven't known that it is also known as Pratigirnal. There are some people of the village who told us right now. So here is a Ganesh temple and here are the Padukas. And one more here. So it's the top view from here. We started trekking at 8:30 and now it's 11:40. It hardly requires 3 hours. It's a very nice place. The best to visit is in monsoon probably or in winters. Guys, it's highly recommended. You should hire a guide from the local villages or from the base village Fanaswadi, as there is very dense forest down there. The villagers like guide charge something 600 to 700 rupees for 5 to 6 persons. The way from Matheran is very easy. It very much fine road. If you like want to come alone, it's a very nice place. The view is fantabulous. So this is the view from the up ahead.